महाराष्ट्राचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे 11 वाजता आगमन झाले. विमानतळावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागपूरकर जनतेने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विमानतळ ते त्यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढून शहरात विविध ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. मुंबई येथून आज सकाळी ते विमानाने नागपूरला 11 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस होत्या. नागपूर विमानतळावर त्यांचे विभागीय आयुक्त माधवी खोडे, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोर्जे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद्र सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, चंद्रपूरचे आमदार किशोर जोगरेवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागपूरकर उपस्थित होते. मंगळवार व बुधवारी उपमुख्यमंत्री नागपूर शहरात असून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्षांनी अनाऊन्स करून टाकलं की देवेंद्र फडणवीसांनी या सरकारमध्ये जावं. माझ्याशी ते बोलले, माझ्याशी अभिप्राय बोलले. माननीय मोदीजींशी मी संवाद केल्यानंतर शेवटी आपल्या पक्षामध्ये आदेश हाच महत्वाचा आहे. मी एकच निर्णय केला, या नागपूरमधला देवेंद्र फडणवीस जर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी नसते तर कधीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता. जे नेते आणि जे पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायला देखील तयार आहे. त्यांनी तर माझा सन्मान केला आणि मला सांगितलं भारतीय जनता पार्टीचं या संपूर्ण 106 लोकांचं नेतृत्व तू करतो आहेस, त्यामुळे तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी जबाबदारी घे. आणि ती जबाबदारी आज मी स्वीकारली आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, काही लोक म्हणतात हे सरकार 6 महिने चालेल. तुम्हाला आठवत असेल 2014-14 सरकार आल्यानंतर तेव्हा हेच म्हणायचे वर्षभराच्या वर सरकार चालत नाही. पण 40 वर्षानंतर पहिल्यांदा 5 वर्ष पूर्ण करणारा हा देवेंद्र फडणवीस होता आणि भाजपचं सरकार होत. पुढचे 2.5 वर्ष तर पूर्ण करूच, पण त्याच्यानंतरच्या 5 वर्षात पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. आज मला अतिशय आनंद आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो जनाब. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.